नमस्कार राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर चला मग सुरू करूया. काही ठिकाणी लागवड सुरू आहे, काही ठिकाणी अजूनही आमच्याकडे शेणखत सुरू आहे. रोपं टाकलेत, पुन्हा रोपं टाकलेत, असेच कामं चालू आहेत. कारण आम्ही गोबी एकाच टप्प्यात नाही लावत, आम्ही खूप सगळे टप्पे करत असतो, स्टेप बाय स्टेप लावत असतो. त्यामुळं रोप टाकायचं काम आणि लावायचं काम हे, कारण गोबी ही एकदा काढायला आली ना तर खूप पटपटन निघून जाती. त्यामुळं एक साथ जर आली आणि जेव्हा जर भाव असला नसला तर खूप प्रॉब्लेम होतो म्हणून. आणि त्यासाठी आम्ही खूप सगळं शेणखत टाकतो आहेत आमच्या शेतांमध्ये. ट्रॅक्टर भरून भरून आणतो आहेत आणि खूप सगळे टाकलेत, जेवढे आम्ही व्हिडिओमध्ये दाखवले पण नाही आहेत, खूप सगळे आलेत. आणि आता हे टाकून पसरवून घेऊ आणि याला पाऊस पडायच्या आधी फटाफट वावर तयार करायचे आहेत. कारण एका वावरात आमची गोबीची लागवड झालेली ऑलरेडी, आणि परत रोप टाकून ह्या वावरामध्ये तयार करायचे आहेत आता. आणि म्हणतात ना, वावर आहे तर पावर आहे ना, ते अगदी बरोबर आहेत. या शेतामध्ये खूप कामं असतात आणि ते आपण पाहिजे तसे आपण त्याच्यामध्ये सगळं काम करू शकतो. पण शेतच नसलं आणि डोक्यात किती आयडिया असल्या तर आपण त्या अंमलात आणू शकत नाही. त्यामुळं जर शेती असली तरच तुम्ही खूप सगळे तुमच्या आयडिया जे तुम्हाला जे जे करायचे ते तुम्ही करू शकता. मला वाटतं म्हणूनच म्हणतात वावर आहे तर पावर आहे, बरोबर आहेत ते अगदी. आणि आता हे असे भरून भरून आणले, त्यामुळं ढसळत पण नाही येते. त्यामुळं फावड्याने थोडंसं उकरून घेतो आहेत भाऊ माझा. आणि मग टाकून घेणार सगळे. आणि तुमच्या शेतात काय काम सुरू आहेत आता? मला माहिती आहेत शेतकऱ्यांची खूप काही गडबड सुरू आहेत, त्यामुळं मी कमेंट्सना थँक्यू म्हणायला पण होत नाही आहे माझ्याकडनं. कारण दिवसभर खूप काम असतं आमच्या शेतामध्ये आणि खूप थकून जातो. कृष्ण आदिती बहुत एन्जॉय करते है. और अभी देखो यहाँ पे कृष्ण आदिती, हाय करो सबको. आणि मुलंही आमच्यासोबत मस्त खेळतात आणि दिवसभर थकतात, कामही शिकतात आणि करतातही थोडंफार, मजाक मस्ती करतात. आणि आता बघ माझी भाची आणि सांगते सगळ्यांना सबस्क्राईब. आणि चॅनलवर पहिल्या वेळेस आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि एवढं आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि आता राजाला दूध पिण्यासाठी सोडलेत आणि आता मस्त दूध पिऊन झालं की मग पटकन दूध काढून घेऊया. आणि सगळे दमलेले थकलेले आणि 5:30 कडक मस्त फर्स्ट क्लास चहा सगळेजण पिणार आहोत आता. आणि तोही ताज्या दुधासोबत. आणि आमची बच्चे कंपनी खेळती इकडं आणि सोनू म्हणून पण वाट बघत असतील माझी, कधी दूध काढते आणि आम्हाला देते. किती ना एका गाईवर किती जणांचे पोट भरतात बिचारे सगळे, हे त्यांना सुखी करते. आणि स्वतः मात्र सगळ्यांना आशीर्वाद देते भरभरून बस. आणि राजाला एवढं दूध पिऊ घालतो तरी पण त्याचं मनच परत नाही. आणि थोडंसं पण सोडणार त्याला प्यायला. आणि याला कसं काय पाणी पिवटलं गड्या आज? पाणी तर पाजलं होतं याला, थोडंसं ऊन आलं होतं नाही तर. तर मस्त पाणी पितोय छान. आता याला पाणी पिऊन पुन्हा पाणी आणलं मी. आणि आता काच धुवून घेऊया स्वच्छ आणि नंतर पटकन दूध काढून आणि मग कडकवाली चहा प्यायची आहे. तर आता पाणी लावतात गोमित्र पण आलेत. आणि पटकन दूध काढून घेऊया आणि तुम्हाला ओरिजिनल दुधाचा काढण्याचा आवाज ऐका तुम्ही. Thank you.
पटकन दूध काढून झाल्यावर कृष्णाने आणि आदितीने बघ कसं दूध प्यायला दिलंय सोनू मोनूला आणि चुटू चुटू पित आहेत मस्त जोडीनं. खूप मस्त आहेत ते, दिवसभर खूप छान खेळतात. आणि हे कृष्णा आदितीचे फ्रेंड आहेत, अगदी टेडीबेअर सारखं उचलतात तिला मस्त सोनू आणि मोनूला. खूप छान खेळतात त्यांच्यासोबत. आणि आमच्याकडं खूप सगळे उंदर आहेत पण आमचे सोनू मोनू शुद्ध शाकाहारी आहेत आमच्यासारखे, दूधच पितात फक्त. आणि यांना पण खूप मजा वाटते आणि यांना कमी पडलं चालल, पण बघा कसं दूध पाजतोय तिला, ती माग सरकली घाबरून तर परत ओढून आणत. असंच सगळं आमच्या घरी चालू असतं. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.